आपण आना मध्ये बसून 10 मिनिटांमध्ये संपूयात ना सर, समिंग अप करू ते आपल्या ऐकणारे लोकांना ऐकायचं मध्ये जरा थोडंसं कसं आहे आता ते आपले बोलणं झालं त्यांना काहीच कळालं नाही मध्ये जाऊ ना अण्णा या वरुण यंत्राचं काय वैशिष्ट्य काय वाटलं या प्रयोगाबद्दलचं आजच्या नाही वरुण यंत्राचं वैशिष्ट्य हे जसे दुष्काळी भाग आवर्षणग्रस्त एरिया पाऊस नेहमीच पडत आणि 2 वर्षातून 3 वर्षातून दुष्काळ हा ठरलेला असतो. 1 वर्ष दुष्काळ पडला की तो शेतकरी 4 वर्ष मागे जातो. अशा वेळेला त्या वरुण यंत्राचा उपयोग करून जर आपण पाऊस पडला तर त्या शेतकऱ्यावरती जे काही आत्महत्या हा शेतकऱ्यांचे जे आत्महत्या अशा दृष्टीने तो महत्त्वाचा आहे. दुसरं दुष्काळी भागाला एक वरदान ठरू शकतो असं मला वाटतं. दुष्काळी भाग आहे तिथे जर अशा प्रकारचा पाऊस पडला आपण सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हातात काय आता हे प्रयोग जर सुरू करायचे म्हटले तर हे संघटित कसे होतील आणि हे गावागावात प्रयोग कशा पद्धतीने झाले पाहिजेत, कसे एकत्र आले पाहिजेत आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? त्याच्यामध्ये गावचे लोक एकत्र आले. एक शेतकरी ते करणं गावाने आणि तुम्हाला लाकूड म्हणा किंवा इतर इंधन म्हणा जाणं जरी तुम्हाला शक्य नसेल तरी गावातली स्वच्छता केलेले पाला पातळा अग्रिकल्चर वेस्ट याचा जरी उपयोग केला याच्यामध्ये आणि त्याला मिठाईचे लोट दिले तरी तिथं पाऊस पडला गावही स्वच्छ राहू शकतं हेही काम झालं. आणि याचा अर्थ असा नाही की झाडं तोडायची लाकडं त्याच्यात जाळायची असं नाही. आपल्याला बेस्ट आहे ना बेस्टचं बेस्टमध्ये रूपांतर कसं होतं हेही केलं आणि त्याच्या दृष्टीने हा प्रयोग